तर आता आपण कुठे जातो विनय? एस्कॉर्ट ने आता आपण एशियाटिक सोसायटीला जातोय. एशियाटिक रेडी सेट गो. गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर दुपारचे वाजले आहेत 2 आणि आता आम्ही निघालो आहे चर्चगेटला. आज आहे फोटो वॉक. मी आणि विनय जातो आहोत. तर बस आज काय प्लॅन नव्हता, तर आम्ही असा विचार केला की जशी पण फोटोग्राफी मला पण आवडते, विनयला पण आवडते, तर म्हटलं की जरा जाऊन येऊ, थोडं टूर पण होईल, एक फिरणं पण होईल आणि फोटोग्राफ पण काढता येईल. आणि माझी कॉम्पिटिशन पण आहे, त्यासाठी पण मला फोटोग्राफची गरज आहे. तर बस त्यासाठी जातो आहे. तर आज तर एन्जॉय करा पूर्ण मुंबईचं. आम्ही ट्राय करतो आहे जास्तीत जास्त लोकेशनला व्हिजिट देऊ. तर बघू संध्याकाळपर्यंत तर फिरण्याचा प्लॅन आहे, किती वेळ लागतो आहे. आता तर सध्या ट्रेनसाठी थांबलो आणि ट्रेन आलेली आहे, तर चला जाऊया आपण. 2:15 आपण एशियाटिक सोसायटीला जातोय. एशियाटिक सोसायटीला जातोय. इट्स ओल्ड लायब्ररी आहे बॉम्बेची. बॉम्बे लायब्ररी पण म्हणतात त्याला. खूप साऱ्या बुक्स आहेत तुम्हाला तिकडे यू वाचायला. आणि फोटो काढायला पण बेस्ट लोकेशन आहे. आम्ही मी तरी कधी पर्सनली गेलो नाही एवढ्या टाईममध्ये. आज फर्स्ट टाईम मी पण जातोय. तर बघूया कसं वाटतं तिकडे जाऊन. तिकडे व्ह्यू मस्त आहे फोटोज काढण्यासाठी. चलो फोटोजसाठी बेस्ट जागा आहे. मोस्टली सगळे फोटोग्राफर्स इथे आलेले असतात. सध्या ऊन खूप आहे. विनयची पण फोटोग्राफी चालू आहे तिथे. आणि बस आपलं काय सिनेमॅटिक व्ह्यूज बनवायची कामं, यूट्यूब व्हिडिओ बनवायची कामं. ऊन खूप आहे यार. पण एकदा दुपारी आलो आहे आणि ऊन जाम आहे. बट तरी ठीक आहे. विनय माझा फोटो काढला चांगला. विनय फोटोग्राफर चांगला फॉलो. विन ए बी फोटोग्राफर. तो गर्मीत पण आम्ही फोटोशूट केलेला आहे. गर्मी आहे सध्या आणि फोटोशूटमध्ये एवढा वेळ गेला कळलंच नाही. तरी आणि अजून खूप जागा बाकी आहे. तर आता पटापट पॅक करून परत दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे. आता सध्या आम्ही विचार झाला आहे की गेटवेला जाऊ, कारण इथून थोडासा गेटवे जवळ आहे. तिकडे यायचं असेल तरी काय नाही, गुगल मॅप्सवर टाका कोणती गॅलरी लायब्ररी विसरलो मी परत. लायब्ररी एशियाटिक लायब्ररी. तर बस गुगलवर टाका. वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हार्डली 5 to 10 minutes वॉकिंग आहे फ्रॉम चर्चगेट स्टेशन. आणि इथून गेटवे पण 5 to 10 minutes वॉकिंग आहे. तर बस आता इथून तसं जायचं आहे गुगल मॅप्सच्या सहारे. जिंदाबाद. चला हे विनय एवढी सगळी बॅगा बिगा घेऊन आलो. मेहनत लागते. मेहनत आयुष्यात मेहनत केली पाहिजे. चल सो मॅजिक आवडलं की नाही? वन जम मध्ये लायब्ररी एशियाटिक लायब्ररी
गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया कसं वाटतं, एकदम भारी वाटतं. सो किती मी तरी लहान असतो तेव्हा आलेलो, त्यानंतर खूप वर्षांनी इथे आलेलो आहे. इकडून तुम्ही ऑलमोस्ट, जर तुम्ही मुंबईचे नसाल तर मी सांगतो तुमच्यासाठी की इथून तुम्ही अलिबागला जाऊ शकता, नाही तर अजून खूप साऱ्या ठिकाणी जाऊ शकता. आणि इथे जर माहिती आहे ताज हॉटेल काय झालेलं तिथे ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि बट दिस प्लेस एकदम मस्त प्लेस आहे व्हिजिटसाठी. मुंबईला येत असाल तर मेन मेनली व्हिजिट करा इथे. जरा आता तुम्हाला व्ह्यू देतो, जरा एन्जॉय करा ना. विनर चालू पण झाला फोटोग्राफीचे. 1 2 3 सगळ्यात जुनं जे लोकांना म्हणजे व्हिजिट करण्यासाठी बेस्ट प्लेस आहे. आणि एकदा तरी लाईफमध्ये तुम्ही एकदा व्हिजिट करा जर मुंबईचे असाल तर. आणि मुंबईचे नसाल, मुंबईचे असाल तर व्हिजिट केलेलेच असणार, मुंबईचे नसाल तर येऊन व्हिजिट करा. मस्त जागा आहे बघण्यासाठी. आणि मी एवढं जुनं बांधकाम असून पण अजून एवढं चांगलं दिसतं आहे, एक नंबर. अजून व्ह्यू एन्जॉय. अरे कॅमेरो, सो डन. चर्चगेटच्या आता गेटवेला शूट करून झालेलं आहे, थोडं लेट झालेलं आहे. आम्हाला जायचं आता मरीन्सला सनसेटचे फोटो काढायला, तो बघू पोचतोय की नाही टाईमवर. आता वाजलेले 6:45, लेट्स होप है ना विना पोचू लवकर करून. 6:45 वाजलेले आहेत, मरीन्सच जवळ आहे, बट तरी सनसेट मिस नाही झाला पाहिजे. एवढी मेहनत जर केली आहे तर सनसेट मिस नाही झाला पाहिजे. तुम्हाला फोटोज तर आवडतील, इंस्टाग्राम चेक करा, ट्रॅव्हलर मयूर विन AB फोटोग्राफी. फोटोज चेक करू शकता तुम्ही आमचे, आणि आम्हाला दोघांना फॉलो करू शकता. तर आता भेटूया मरीन्सला, बाय. आता आलेलो आहे आम्ही मरीन ड्राईव्हला. सनसेट झालेला आहे, बट ठीक आहे, आम्हाला जे फोटोज काढायचे होते ते आम्ही काढले सनसेट होण्याच्या आधी, त्यामुळे जरा व्हिडिओमध्ये लेट झालं. पण तिथून सनसेट बघण्याची मजा काही वेगळीच असते. मुंबईतला बेस्ट सनसेट इथून असतो. पूर्ण ही लाईन जी आहे ती पूर्ण असं पाण्याच्या साईडला आहे. तुम्हाला ऑब्व्हियसली माहीत असेल मुंबईचं असेल तर, मुंबईच्या बाहेरचं असेल तर माहीत नसेल तर सांगू शकतो. 1 सेकंड. हां तर मी कुठे होतो तर, हां जर तुम्ही मुंबईचे असाल तर तुम्ही तिथे व्हिजिट दिलेलीच असणार, तर नसाल तर व्हिजिट द्या मुंबईत आल्यावर. आणि मी जिथे जे आज फिरलो आहे त्या कोणत्याही गोष्टीला तुम्हाला पे करायचं नाही, काही नाही करायचं, सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तुम्ही आरामशीर फिरू शकता कुठे पण. आता सध्या टाईमलॅप्स चालू आहे, बट होप सो मला ते वाटत नाही टाईमलॅप्स येईल चांगला, कारण सनसेट होण्यानंतर मी टाईमलॅप्स चालू केला आहे. तर आम्ही आधी फोटो खूप काढत होतो, नंतर आठवलं अरे बाबा व्हिडिओ स्टार्ट नाही केला आहे. तर तोपर्यंत थोडं व्ह्यू एन्जॉय करा, चला एन्जॉय करा व्ह्यू.
होप तुम्हाला टाइमलॅप्स आवडला असेल. आणि टाइमलॅप्स जर आवडला असेल तर लाईक करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ट्रॅव्हलर मुव्हीजचा. आणि फॉलो करा विनयला ऑन इंस्टाग्राम विन एबी फोटोग्राफी, आणि मला तर फॉलो करा ट्रॅव्हलर मुव्हीला. तर बस आजसाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या, टेक केअर, आणि काय पण करा फक्त व्हिडिओ बघत राहा टाइम टू टाइम. बाय. किती मगनमारी करावी लागते.